मात्र दोघांपेक्षा सरस कामगिरी करणारा 27 धावांचं योगदान दिलेलं आहे संतोष जोशी, 27 धावा आणि एक झेल अशी अष्टपैलू कामगिरी करणारा संतोष जोशी ठरलाय या सामन्याचा सामनावीर। सलाम इलेव्हन नाबाद 27 धावांचं योगदान, संतोष जोशी इज द मॅन ऑफ द मॅच। तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या मुख्य व्यासपीठावर दिलं जाईल। संतोष जोशी ठरला या सामन्याचा सामनावीर ज्याने 27 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळी पेश केलेली आहे। संतोषाची संतोषजनक कामगिरी पाहायला मिळालेली आहे, नक्कीच संघ संतोषाच्या कामगिरीवर संतोष असणार आहे। संतोषाचा अर्थ आनंद, नक्कीच आनंद प्राप्त करताना आपण पाहतोय। तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी 40+ नक्कीच देवीदास याला ही मॅन ऑफ द मॅच नक्कीच डेडिकेटेड केली जाते संतोष जोशी यांच्याकडून। क्या बात आहे, नक्कीच सर्वप्रथम आपण घ्यायचे आणि त्यानंतर देवीदासला आपण द्यायचे आहे। तर आमचे 40+ सचिव प्रदीप जोशी साहेबांना विनंती असेल, दोघांना या दोघे साधारण मात्रे 40+ नक्कीच उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, हे आकर्षक ट्रॉफी दिली जाते। त्यानंतर गिफ्ट या राजेंद्र भोकरे साहेबांना विनंती असेल, जे आमचे नक्कीच मॅन ऑफ द सीरीज स्पॉन्सर आहेत आणि ज्यांच्यामध्ये पण टॉस बॉक्स स्पॉन्सर केले गेले, त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट अंपायर द्यायचं आहे। शरद चंद्रकांत पाटील स्पॉन्सर हे गिफ्ट अंपायर आपण पाहतोय। सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी मयूर भंडारी स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि भोकरे साहेबांचे शुभ हस्ते गिफ्ट अंपायर दिलं जात आहे। खुश मिठा हो जाय, गोड खा, गोड राहा आणि गोड गोड बोला। शिलमत वल आणि पिंपळगड संघ आपल्याला आपल्या जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे, आपण जेवण करून घ्यायला काही हरकत नाही। राष्ट्रीय कबड्डी पट्टू आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, नक्कीच त्यांना विनंती असेल की आपण या राष्ट्रीय कबड्डी पट्टू अमोल तरे नक्कीच ज्याने महाराष्ट्र संघाचे उपकर्णधार पद भूषवलेले आहे आणि त्यांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। नक्कीच सध्या सेंट्रल रेल्वेमध्ये ते आपली सेवा पुरवत आहेत। पिंपळगड संघाचे कोच गणेश आनंद पाटील यांचं अभिनंदन असणार आहे। वेलेगावचे सूर्यकांत पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचे केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे। वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। जिंकलेल्या संघाने मैदान खाली करायचं आहे आणि ताबडतोब ताबडे संघाने आपली फील्ड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। सूर्यकांत पाटील साहेब वेलेगावचे उद्योजक आणि त्यांच्या सो विद्यमान सरपंच प्रथम नागरी विद्यमान सदस्य आहेत। नक्कीच सूर्यकांत पाटील साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये केंद्रीय मंत्री चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी समालोचक धुमाल सर। तर आजच्या दिवसातला आपण आजच्या नाईटला हा तिसरा सामना पाहतोय। एकीकडे जर पाहिलं आपण बाबा बर्फानी एंटरप्राईजचे प्रोप्रायटर आमची माती आमची डंपर पद्माकर चौधरी साहेबांचा संघ, तर दुसरीकडे जर पाहिलं आपण तर संस्थापक अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष स्वतः पाहतोय कुंदन पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत। तर आपण एका स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत। तर व्यासपीठावर पाहतोय आपण पिंपळगड टीमचे कोच गणेश अनंत पाटील साहेबांचं इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती। मी मंगेशदादा माळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे। गणेश अनंत पाटील साहेबांचं इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय। हा सन्मान दादा आपण स्वीकारायचा आहे।
कालूराम त्यांकर ऐकला काय काय कालूराम काले दिवल तो बने दपडे तर दापोली टीमचा पहिला सलामीचा बॉलर पावते आपण राजू मारा करण्यासाठी सज्ज होते एक उत्कृष्ट संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो जो संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मात्र पाहतो की आपण लाईन चांगली होती जवळपास वाईड रॉकेट चेंडू अत्राला गेलं बीट झाले आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक पहिल्या फेरीतले पहिले सगळे सामने 5 षटकाचे होईल दुसऱ्या फेरीतले सामने आणि शेवटपर्यंत सामने 4 षटकाचे होतील चांगली सुरुवात राजू पाटीलच्या माध्यमातून पाहते आपण पुढचा चेंडू राईट अमर्ध विकेट डेथ बॉलचा इशारा येताना पाहते आपण पंच सुरेश ग्रस सर आणि स्कोरलेख पंच पाहते आपण भाऊ पाटील अंदाज अपना अपना केंद्रीय मंत्री चषक 2023 हा आपण चौथी रात्र पाहतोय चौथी रणजी स्पर्धेत आलेल्या तमाम पाहुण्यांचं सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत यास पात्र हा फटका चांगला आहे मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू निघून जाईल सीमा पार आले हा चौकार जयकुमार युवा प्रतिष्ठान कालेर व प्रिन्स इंटरप्राइजेस पुरस्कृत बंद्रामूर्ती 40+ संघ आयोजित केंद्रीय मंत्री चषक 2023 या स्पर्धेचे सर्वेसर्वा ठाणे जिल्ह्याचे खूप चांगले नेतृत्व आणि हजारो युवकाच्या ताई गळ्यातली ताईत असलेले सुजित तात्या पाटील साहेब आणि तसेच विद्यमान उपसरपंच हरीश रामदास जोशी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण हा आयोजन पाहतोय तर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन चे एक उत्कृष्ट पंच शाळेस पात्र प्रश्न विचारला गेला पाहिजेच पण अपील फेटवून लावताना बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आणि त्यापूर्वी मात्र एक धाव सहज कंप्लीट होते या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 5 यानंतर जो टॉस आपण करून घेणार आहोत लोकल संघ आयोजक संघ क्रमांक 2 वर रँक करणारा आणि गावदेवी वेल अशी फाईट पाहायला मिळेल दोन्ही टीमची कॅप्टन आपण 5 षटकीच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे तर वेलेगावचे आदरणीय सूर्यकांत पाटील साहेबांचे इथं मात्र आपण येतोची स्वागत आणि सन्मान करणार आहोत मी उमेश तरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सूर्यकांत पाटील यांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे हे पाहते आपण वेलेगावचे समाजसेवक सूर्यकांत पाटील यांचं येतोची स्वागत आणि सन्मान होताना पाहते आपण यानंतर आपण एक महान व्यक्तिमत्वाचं म्हणजे कालेर गावाचं नाही तर भिवंडी शहराचं ठाणे जिल्ह्याचं ज्यांनी नाव कमवलं असे राष्ट्रीय कबड्डीपटू आणि महाराष्ट्र कबड्डी टीमचे उपकर्णधार अमोल तरे साहेबांचं आपण मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत ग्रेट कबड्डीपटू पाहते आपण महाराष्ट्र टीमचे राष्ट्रीय उपकॅप्टन आणि राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान एक चांगले पंच म्हणून कार्य करत असलेले तानाजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते दादांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आलं पाहतोय आपण तर दरम्यान पाहतोय की पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चित धावसंख्या 6 आहे बंद्रा मारुती टीमचे कोच रमेश दादा पाटील रमेश बाबा यांचं आगमन झालेलं आहे आणि रमेश दादा आपण या व्यासपीठावर तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पहिला आपण एक चांगली बॉलिंग पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या खर्च केल्या फक्त आणि फक्त धावसंख्या पाहते आपण 6 आहेत एक धीमी आणि संत सुरुवात चला पण वेळ कमी घ्यायचा आहे आणि यानंतर पहिल्या फेरीतला तो शेवटचा सामना असेल
बंद्रा मूर्ति कालेर क्रमांक दोनों रैंक करना संघ पाहतोय आपण या वर्षीच्या हंगामामध्ये तुफान प्रदर्शन पाहतोय आपण आणि दोन दोन हात करेल गावदेव वेले व्यासपीठावर पाहू शकता आपण
किताडे गावाचे विद्यमान सरपंच एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय जगन पाटील साहेब हे सुद्धा पाहतोय की व्यासपीठावर आगमन होताना त्यांच्या समेत पाहतोय आपण निश्चित सुजितात्या पाटील साहेब या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि राहुल पाटील साहेब हे सुद्धा पाहतोय की आपण दादांच्या सोबत आहे. रवी शेठ साहेब हे सुद्धा पाहतोय की आपण व्यासपीठावर वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आणि महेश दादा गायकवाड साहेब यांचे सुद्धा आगमन होणार आहे. आणि निश्चित या स्पर्धेची आमची लाडकी दोन्ही जे आयोजक आहेत मी पहिलेच उल्लेख केला होता सुजित पाटील साहेब यांच्याबद्दल जेवढे शब्द बोलले तेवढे कम आहेत. हजारो युवकाच्या गळ्यातली ताईत बनलेले कमी वेळेमध्ये असे आमचे या स्पर्धेचे आयोजक सुजितात्या पाटील साहेब आणि विद्यमान उपसरपंच पाहतोय आपण हरीश रामदास जोशी साहेब. या दोन्ही आयोजकाच्या माध्यमातून तमाम पाहुण्यांचं मनपूर्वकच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय विजय बाकाडे पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि जे आमचे निश्चित आपण व्यासपीठावर यायचे सर्वांनी दादा कारण की सामना पण सुरू आहे सामना. तर विजय भाकरे साहेब हे सुद्धा पाहतोय आपण व्यासपीठावर आणि खूप अतिशय आनंदित नेहमी सातत्याने कुंदन पाटील साहेब हे तर नो डाऊट खूप महान व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम सोबत एन्जॉय करताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा चेंडू लाईन चेक करतील लाईन चेक करतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळतोय. पंताची दोन्ही ह्या समांतर रेषेत धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 34 सॉरी. यावेळेस पात्र हा पटका ऑफसाईड कडे पाहतोय आपण. एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना पाहतोय आपण. अतिशय वेगात थ्रो पण चांगला तालमेल पाहतोय. धावसंख्या 36 यावेळेस पात्र पाहतोय की या चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्र शक स्वीकारलाय झेल चांगलं झेल. अजून एक फलंदाज बाद. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. बंद्रामती कालेर आयोजक संघ विपक्ष गावदी स्फोट वेले. या षटकानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र फाईन फटका पाहतोय आपण. नाता मात्र चेंडू अतिशय वेगात लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे निघून जाईल. सीमा पार आलाय. अजून एक चौकार. धावसंख्या 40 आणि जे आपण धुमाळ सर मामा चषक बघितलं होतं आणि सर्व पाहुणे त्या मामा चषक मध्ये सुद्धा एन्जॉय केलं होतं क्रिकेटच्या माध्यमातून. एक प्रेक्षणीय सामना आपण पाहिला होता आणि जगनदादा यांनी चांगली कामगिरी केली होती. याचबरोबर अजून एक विकेट. धावसंख्या 40 किती चेंडूचा खेळ बाकी आहे पत्ते आपण या षटकामध्ये. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे.
बंद्रेमोती काले टीम चे कैप्टन आणि गावदेव वेली टीम चा कैप्टन यावेळेस पात्र हा पलटी फटका पाहतोय आपण सुरेख फटका डाउन द ग्राउंड आले हा चौकार आले धाव संख्या 44 पाहतोय आपण चावळेस पात्र अजून एक चांगला चेंडू याच बरोबर पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्ती धाव संख्या पाहतोय आपण धावपळकावर इथं मात्र 44 आणि 45 धावचं टार्गेट उभं केलंय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे तर आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत पाहतोय आपण टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून मला स्पॉन्सर झालेले सद्गुरु कॉन्ट्रॅक्शन पुरस्कृत कैलास सुस्ती द्वारकनाथ हाल्या भोकरे टॉस बॉक्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या गावदी स्पोर्ट वेले टीमचा कॅप्टन आलेला आहे आणि बंद्रेमोती काले टीमचा कॅप्टन सनीनेत आपण यायचंय व्यासपीठावर पाहतोय आपण निश्चित व्यासपीठाची शोभा वाढवताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लाडकी नगरसेवक खणिक डॅशिंग नेतृत्व महेश पाटील साहेब तसेच पाहतोय की आपण इताडे गावाचे सरपंच आणि खूप चांगले नेतृत्व जगन पाटील साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय की आपण रवी पाटील कल्याण डोंबिवलीचे उद्योगपती आणि तसेच विक्रम मात्रे कालवार तर रवी मात्रे साहेब या चारही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉप बॉक्स मध्ये आणि सोबतच मी उल्लेख केला होता की ठाणे जिल्हा मध्ये असे एकही गाव नाही की सुजिता त्या साहेबांना ओळखल्याशिवाय राहणार नाही हे सर्व मान्यवर पाहतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जी शुभ असते आपण टॉस करून घेणार आहोत आणि की दादा सुद्धा खेळणार आहे असं वाटते तर पाहतोय आपण टॉस करताना निकित आलाय त्यापूर्वी मात्र मी निकित आमच्या सोबत पाहतोय की नगरसेवक महेश पाटील साहेब आहेत आपण त्याचं थोडस मनोगत ऐकून घेऊया स्पर्धेविषयी तर निकित ज्या प्रकारे आपण महेश दादा आपण आलेला इथं आल्यानंतर मी आम्ही पहिल्या दिवसापण उल्लेख करतोय की ठाणे ग्रामीण मध्ये कमी कॉलेज मध्ये हजारो युवकांची गळे ताईत बनलेले सुजित तात्या पाटील साहेब यांचा हा शो पाहतोय आपण त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच हरीश दादा हे शो कसं वाटतं तुम्ही काय मनोगत व्यक्त करणार खूप अतिशय चांगलं असं आयोजन आहे इथे आणि जे ज्यांचं वय 40 पुढे गेलेलं आहे त्यांचं स्वास्थ्य नीट राखण्यासाठी त्यांना उत्तेजन देण्यासाठी सुजितजींनी जो मॅचेस अरेंज केलेले आहेत त्याबद्दल मी सुजितजींचे आभार मानतो की त्यामुळे सर्व खेळाडूंना एक नवीन चेतना आणि ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांचं स्वास्थ्य नीट राहील थोडक्यात खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि परत पाहुण्यांना विनंती केली की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे निजित आमच्यासोबत जगन सेट निजित असेल कारण की खूप चांगले बोलतात कमी बोलतात पण खूप सुरेख बोलतात तर जाऊया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये तिथे मात्र सज्ज आहे कॉम्प्युटर भिवंडी धुमाळ सर
खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर, पुन्हा एकदा या चौथ्या रजनीमध्ये केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात 40+ क्रिकेटचा महासंग्राम. आव्हान येते 45 धावांचं. वीर तानाजी जे दापोडे संघासमोर हे लक्ष असणार आहे. तर डोंबिवली गावचे नक्कीच उद्योजक विद्यमान नगरसेवक सन्मान आदरणीय महेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचा हेतुजी सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभासते त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच या स्पर्धेचे जे आयोजक सुजित तात्या पाटील साहेब आणि हरेश रामदास जोशी साहेब दोघांना विनंती असेल की आपण दोघांच्या सुभासते सुजित पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभासते महेश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांनी त्यांचा हितूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक द किंग कालेर के दिलेर सुजित पाटील साहेब आणि त्यांच्यासमेत विद्यमान उप सरपंच हरित जोशी साहेबांच्या सुभासते हा हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता माझी उपदेणारी शॉल त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. हे सन्मानचिन्ह नेहमीच महेश पाटील साहेबांना या केंद्रीय मंत्री चषकाची आठवण देत राहील. हे आपण पाहू शकता महेश पाटील साहेबांचा हेतूचे सन्मान इथं केला गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इताडेगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच जगन पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. ते नक्कीच मोठ्या स्पर्धेचं आयोजन नेहमीच करतात आणि त्यांचा हेतूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक नक्कीच हरेश जोशी साहेब आणि सुजित पाटील साहेब यांच्या सुभासते त्यांचा हा सन्मान केला जातोय. सरपंच जगन पाटील साहेब इताडेगावचे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूचे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर एक केंद्रीय मंत्री चषकामध्ये केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये कल्याण डोंबिवली गावचे उद्योजक रवी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. रवी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. कल्याण डोंबिवली इथून त्यांची खास उपस्थिती आपल्याला केंद्रीय मंत्री चषकासाठी पाहायला मिळते आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचा हेतूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक हरेश जोशी साहेब आणि सुजित पाटील साहेबांच्या सुभासते केला जातोय. हे आपण पाहू शकता. आपल्यामध्ये वल्ल्या शेट कल्याण डोंबिवली इथून उपस्थित झालेल्या त्यांनी त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता.
वलेशेट साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्यांनी बहुमूल्य वेळला केंद्रीय मंत्री चषकासाठी दिलेले आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरित जोशी साहेबांच्या सोबत असते. टू मॅन विहाइंड शो आपण मित्रांनो पाहतोय. सुजित पाटील साहेब आणि हरित जोशी साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री चषक. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये संजय विचारी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल सुजित पाटील साहेबांना आणि हरित जोशी साहेबांना की आपण आपले सुपास्ते त्यांनाही सन्मानित करायचंय. आपल्यामध्ये प्रकाश शेट्टी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान येथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल सुजित पाटील साहेब आणि हरित जोशी साहेबांना की आपण आपले सुपास्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. त्यांनी बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये दीपक पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरित जोशी साहेबांच्या सुभासते केला जात आहे. हे आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य रजनी स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये सुनील सोमन साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल सुजित पाटील साहेब आणि हरित जोशी साहेबांना की आपण आपले सुपास्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता हेतूचे सन्मान इथे केला जातोय. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत विक्रम म्हात्रे साहेब कालवार गावचे. नक्कीच यारो के यार विक्रम म्हात्रे साहेब आणि त्यांचा हेतूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरित जोशी साहेबांच्या शुभ असते हा हेतूशी सन्मान केला जातोय. नक्कीच आपण पाहतोय यारू के यार विक्रम म्हात्रे साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत कालवार गावचे आणि त्यांचा हेतूशी सन्मान सुजित पाटील साहेबांनी हरित जोशी साहेबांच्या शुभास्ते केला जातोय. त्यांनी आपला वेळ या स्पर्धेसाठी नक्कीच दिलेला आणि त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या सन्मानानंतर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 45 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. बिनबाद 9 वेत आणि दापोडे संघाची धावसंख्या. यायलो माझा जोरदार अपील पंच संमत नाहीत. 55 ओव्हर कुठलाही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. विधिमान ग्रामचे सदस्य सचिन जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. मारुती म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाष त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता एक लोबस व्यक्तिमत्व आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. माझी उपदारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन तसेच एक सन्मानचिन्ह देऊन त्यांना त्यांचा सन्मान इथे केला जातोय. धावसंख्या 13 आपण पाहतोय. यायलो मात्र चेंडू हवेमध्ये शत्रक्षक चेंडू खाली इथे मात्र आपण पाहतोय लॉलीपॉप जेल सोडला गेलेला आहे. कॅच विन द मॅच पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण कदाचित हा क्षेत्रक्षक विसरला असेल. तर खारबाव गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्मान आदरणीय नितीश बालाशेट पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचे या क्रीडानगरीमध्ये केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये
या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरेश जोशी साहेबांच्या माध्यमातून मोस्ट वेलकम सुस्वागतम 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 नितिन बालाशेठ पाटील साहेब विद्यमान सरपंच खारबाव आपलं आमच्या मुख्य व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता नितिन बालाशेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. जे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच खारबाव गावचे आहेत आणि त्यांचा नक्कीच या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लगेच नक्कीच आपण त्यांचा सत्कार सन्मानाकडे वळणार आहोत. नुकतंच आगमन झालेलं आहे खारबाव गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच नितीश बालाशेठ पाटील साहेबांनी त्यांचा इतुचित सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेबांनी हरेश जोशी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या दोघांच्या सुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. खारबाव गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच नितीश बालाशेठ पाटील यांचा हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता या स्पर्धेचे आयोजक टू मॅन बहन शो केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये सुजित पाटील साहेब आणि हरेश जोशी साहेबांच्या सुभासते हा सन्मान इथे केला गेलेला आहे. हे आपण पाहू शकता नितीश बालाशेठ पाटील जे विद्यमान सरपंच खारबागावचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. धावसंख्या 16 आपण पाहतोय. आपल्यामध्ये पंकज तरी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. मारुती म्हात्रे यांना विनंती असेल यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चिडू टोलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळतंय. तोपर्यंत मात्र फलंदाज इथे दोन धावा पूर्ण करतात. या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपिलकावर 18 धावा. ज्या आव्हाने ते 45 धावांचा 45 या लक्ष्याचं पाठल्या करताना वीर तानाजी दापोडे संघ यायला मात्र बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष एजन गॉनच्या रूपाने फलंदाज बाद. दोन षटकांची समाप्ती नंतर बरोबर 9 सरसरीने प्रति षटकामध्ये 10-18 आपण पाहतोय. पहिला गोलंदाज अरुण यांनी 9 धाव खर्च केल्या होत्या आणि दुसरा गोलंदाज आपण पाहतोय उमेश चौधरी यांनी 9 धाव खर्च केलेले आहेत. 45 लक्षाचं पाठल करताना वीर तानाजी दापोडे संघ. गोलंदाज जीवन येतोय व्हीआयपी डायस इन करून वालताना सज्ज होईल. यायला मात्र आखोड्याचा चेंडू होता
मेडिकेट क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला डेप मेडिकेटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल ने धावसंख्या हळूच प्रसार केली, धावपळकावर 19 धावा. अच्छा रजनीमधील ही तिसरी लढत आपण पाहतोय. बर्फानी बाबा टेमगर विपक्ष वीर तानाजी दापोड या दोन संघामध्ये. यानंतर आज आयोजक संघालाही आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. डाऊन द लेग स्टंप पंचांत याच समांतर धाव मिळेल. वाच रूपाने अवंतर आणि अवंतर धावीने धावपलक मध्ये बदल. धावपलक स्थिरावतोय 20 वर. 20 धावा धावपलक झलकल्या जात आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राईट मोर द स्टंप. यावेळी मात्र चेंडू लागते इनफील्डच्या वरून डोलले आहे. पॉइंटच्या डोक्यावरून राम डी पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्र शिकणार. चेंडू निघून जातोय सीमापार. धाव मिळते 4 चौकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळला होता. अगदी चेंडूच्या मॅरिट नुसार खरं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि जसा चेंडू तसा समाचार पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅट मधून हा चौकार. चौकाराने धावसंख्या होते 11. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावपळकर 24 धावा. प्रमोद मेस्त्री यांचे ते आगमन झालेले. त्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 24 आपण पाहतोय. 45 लक्ष्य आहे. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटलेल्या स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र गुणवंताचा पुन्हा एकदा हाताला लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकर 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघाची. इथून अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे वीर तानाजी दापोडे संघाला विजय संपादन करण्यासाठी. बॅकफुटला जाऊन ना केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या कव्वर इजनमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता. तोपर्यंत 1 रन फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीने धावसंख्या 26. मंचावर नक्कीच अनेक मान्यवर आपण पाहतोय. मान्यवरांची मांदे आली आणि हे नक्कीच सुजित पाटील साहेब आणि हरेश जोशी साहेबांवर प्रेम आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज जीवन व्यापीडाइज इन करून मालताना राईट मोर द स्टंप. पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा भरकटली आणि या षटकाचा जर विचार केला तर आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की आतापर्यंत तिसरा वाईट चेंडू जीवन याने हाताळलेला आहे. म्हणजे जीवन याने नक्कीच 3 रन हे अवांतर दिलेले आहेत. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर लेग रिझन मध्ये टोलेला क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप स्क्वेअर लेग रिझनला. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावने संघाची धावसंख्या वाढते. धावपलकर 28 धावा. 45 लक्षाचा पाठलाग वीर तानाजी दापोडे संघ करतोय. आतापर्यंत धावसंख्या धावपलकर 28. चौदा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र इनफील्डच्या वरून चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वीपर गौरव मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो ही पाहायला मिळतोय. मात्र 2 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावीने धावसंख्या पोचते ती 30 वर. 30 धावा झालेल्या आहेत आणि इथून 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र प्लेयर मिस निर्धाव चेंडू समाप्ती आपण पाहतोय. चांगले चेंडू जी हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. प्रमोद जी मेस्त्री यांचे हार्दिक स्वागत आहे. तर सुस्वागतम दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये केंद्रीय मंत्री चषकामध्ये कल्याण डोंबिवलीचे विद्यम नगरसेवक महेश गायकवाड साहेब आणि त्यांच्या समवेत राहुल पाटील साहेब माजी उपसरपंच यांचे ते आगमन झालेले. नक्कीच बैलगाडा शर्यत म्हटलं तर त्यांचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. मथुरा बैलाच्या नक्कीच मालक राहुल पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत नक्कीच तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपिलकावर 30 धाव 15 धावांची अजूनही इथून आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे अजून 50-50 अवस्थेमध्ये हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे, कारण 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. इथून धावा रोखाव्या लागतील तर दुसऱ्या बाजूला धावा कराव्या लागतील. दोन्ही संघ आपण पाहतोय या विजयासाठी झुंजताना. तर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले कल्याण डोंबिवली गावचे विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान येथे केला जाईल. कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान मी करण्यासाठी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक सुजित तात्या पाटील साहेब आणि हरीश रामदास जोशी साहेबांना की आपण आपल्या सुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. कल्याण डोंबिवली विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड साहेब ज्या अतिथीची आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि भारतीय संस्कृती आपल्याला सांगते शिकवते की अतिथी देव भव आणि नक्कीच त्या अतिथीचा आपण आदर सत्कार सन्मान करणार आहोत. महेश गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरेश जोशी साहेबांच्या सुभासते केला जातोय. हे आपण पाहू शकता महेश गायकवाड साहेब अल्पामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरीश जोशी साहेबांच्या सुभासते केला जातोय. महेश गायकवाड साहेब विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवले खास या स्पर्धेसाठी त्याने आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि खरं तर हे सुजित पाटील साहेब आणि हरीश जोशी साहेबांवरील प्रेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या प्रेमाखातर त्याने आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांचा हेतूचे सन्मान केला जातो. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये नक्कीच एकच नाद बैलगाडा शर्यत ज्यांचं नाव सगळीकडे सध्या नक्कीच गाजत आहे. राहुल पाटील साहेब माजी उपसरपंच ही आहेत आणि नक्कीच त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक सुजित पाटील साहेब आणि हरीश जोशी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभासते त्यांचा हेतूची सन्मान करायचा. हे आपण पाहू शकता
राहुल पाटिल जे मथुरा किंग बैलाचे मथुर बैलाचे मालक आहेत आणि नक्कीच त्यांचा सन्मान इथे केला जातोय। त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिले आहे आणि हे प्रेम नक्कीच सुजित पाटील साहेब आणि हरीश जोशी साहेबांवरील आपल्याला पाहायला मिळते। तर ओलव्या पुन्हा एकदा आपण सामन्याकडे अव्वांतीच रूपाने या दोन धावा धावसंख्या 34। आता मात्र अल्पेश गायकवाड आमचे सांगतायत की अजूनही आपण पाहतोय 9-0 खेळ शिल्लक आहे आणि 9-0 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे। आपण सामना पाहतोय बर्फानी बाबा टेमघर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन तगड्या नामांकित संघामध्ये। यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका कारण आयोजक संघ पंधरावती कालेर संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल। नऊ चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे। केंद्रीय मंत्री चषक 2023 आणि या स्पर्धेची ही चौथी रजनी आपण बघत चौथ्या रजनीमधील ही तिसरी लढत दापोडी विपक्ष टेमघर या दोन संघामध्ये पाहायला मिळते। 9 चेंडू शिल्लक आहे, 9 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे। टी जी म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। येईल मात्र प्लेअर मी सागदे हलवर चेंडू आतला होता आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल। येस सुसाईड अगदी आत्महत्या करताना आपण पाहतोय फलंदाजाला धावच्या रूपाने फलंदाज बाद होतोय। आता मात्र समीकरण बदलत आहे, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे। नक्कीच क्रिकेटवरील प्रेम मित्रांनो देव पाहायला मिळतोय। टी जी म्हात्रे साहेबांचं खरं तर ऑपरेशन झालं असताना 40+ क्रिकेटवरील प्रेम त्यांना या स्पर्धेमध्ये नक्कीच घेऊन आलेले प्रेमा खातर नक्कीच हे क्रिकेटवरील प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय। आणि क्रिकेट असा एक खेळ आहे ज्या खेळापासून कोणीही दूर राहू शकत नाही। खरं तर क्रिकेटवरील प्रेम तसेच सुजित पाटील आणि हरीश जोशी साहेबांवरील प्रेम नक्कीच पाहायला मिळतंय आणि हे प्रेम नक्कीच त्यांना या स्पर्धेपर्यंत खेचून घेऊन आलेले आहेत। मुख्य व्यासपीठावर त्यांना आपण पाहू शकतो आणि पुढील सामन्यामध्ये भद्रवती कालेर संघ आयोजक संघ आपल्याला एन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल। यावेळी चेंडूला केवळ दिशा दिली आपण पाहतोय लेटकटचा फटका पाहायला मिळतोय पॉइंट रिझन मध्ये। मित्रांनो ब्रेकिंग न्यूज येत आहे कारण बंधरवती कालेर संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि द किंग कालेर के दिलेर भिवंडी एक्सप्रेस सुजित तात्या पाटील साहेबांना हे आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। नक्कीच इंदा जंगामध्ये त्यांच्या बॅटमधून एक अर्धशतके पाहायला मिळालेले आहे। अशी क्रिकेट अजूनही नक्कीच शेष आहे कारण हा माणूसच विशेष आहे। द किंग कालेर के दिलेर इन ॲक्शन मध्ये आपल्याला बंधरवती कालेर संघामधून खेळताना पाहायला मिळतील। यायला मात्र सुरेख चेंडू प्लॅन मिस। आता मात्र समीकरण बदलतंय आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत 6 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 10 का दम दाखवावा लागेल वीर ताने दापोडे संघाच्या वीर फलंदाजांना। 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता।
आणि पुढील सामन्यामध्ये सुजित तात्या पाटील साहेबांना आपण इन ऍक्शन मध्ये ही पाहणार आहोत. असं कुठलंच गाव नाही रे नक्कीच जिथे सुजित तात्या पाटील साहेबांचं नाव नाही रे. आणि सुजित तात्या पाटील साहेब पुढील सामन्यामध्ये पंधरावती काले संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सहा चेंडू दहा धावून घेऊ शकताय. हरी येतोय गोलंदाजीसाठी. सहा चेंडू मध्ये दहा धावांचं संरक्षण करावं लागेल हरी याला. यावेळी आपण पाहतोय हॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजला आलाय हरी. पाहूया कुठला संघ जाईल या सामन्यामधून घरी. कारण दोन्ही संघांसाठी विजय खूपच महत्वाचा आहे. जो हार गया समजो घर गया. आणि जो संघ जिंकेल तो पुढल्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पाच चेंडू दहा धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडू मागे दोन धावांची आवश्यकता आहे. फिरताना दापोडे संघाच्या फलंदाजांना गोलंदाज हरी व्यापेडाय जेन करून वलताना. यावेळी मात्र पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय दिशा भरकटले पंचांचं वाढचं श्रेय होतोय. आव्हान ते धाव वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढेल. धाव प्लेकर धावा झालं त्यात 36 36 धाव. आतापासून समीकरण बदलत आहे. पाच चेंडू नऊ धावांची आवश्यकता. पाच चेंडू नऊ. पुढील चेंडू आता पाहू. कारण अवंतच्या रूपाने वाढच्या रूपाने एक धाव खर्च केलेले गोलंदाज हरी याने. पाच नऊचं समीकरण. पाच चेंडू नऊ धावांची आवश्यकता. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हरी. आणि चेंडू टाकलाय लय भारी. आणि नक्कीच असेच गोलंदाजी हरियाला करावी लागेल. आपण पाहतोय प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलत आहे. चार चेंडूचा खेळ शेष आहे आणि चार चेंडू मध्ये नऊ धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नक्कीच दबाव वाढवेल दापोडे संघावर. यायलो मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे. आपण पाहतोय ट्रबल करताना संघर्ष करताना फलंदाज ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते. मनोज पाटील निराशाजनक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत तीन चेंडू निधाव चेंडू आता खेळलेला आहे. तीन चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता. काय दिशा देण्याचा प्रयत्न इथे मात्र हलकासा अपील पाहायला मिळतोय. नक्कीच आता आली अंगावर अगदी. दोन चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे. आपण पाहू शकता सामना सुरू करायचा आहे. दोन चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे वीरधरणाच्या दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. सामना थोडा फसलेला आहे मात्र इथून पाहूया वीरधरणाच्या दापोडे संघाचा एखादा वीर फलंदाज सामना पुढे. पाहू शकता मोठा फटका इथे मात्र. पाहूया काय घडलंय. धाव इथे घेतली गेलेली नाही. एक चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. आता मात्र समीकरण अवघड होत आहे वीरताना जे दापोडे या संघासाठी. कारण एक चेंडू नऊ धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे बर्फानी बापट. मात्र इथे आपण पाहतोय या पंचांचं वायरचं शळतोय. दिशा भरकटले. एक चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाजांनी मनात आणलं तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकता येऊ शकेल, कारण पंचांचं वाईट चषर आलेलं आहे. एक चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आहे. एक आठचं समीकरण, एक चेंडू आणि आठ धावांची इथून अजून आवश्यकता आहे. एखादा वाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. स्विंग अँड मिस विजय संपादन केलेलं आहे बर्फानी बाबा टेमकर संघाने. अभिनंदन बर्फानी बाबा टेमकर अँड हार्ड लक वीर तानाजी दापोडे. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्यामधील टेमकर संघाचा उमेश. नक्कीच आमचे मान्यवरी क्रिकेटचा आनंद घेणार आहेत आणि त्यांचं मैदानावर नक्कीच आगमन होतंय. मैदानाकडे ग्राउंडकडे रवाना होताना आपण त्यांना पाहतोय. क्रिकेट असा एक खेळ आहे, क्रिकेटपासून कोणीही नक्कीच दूर राहू शकत नाही आणि आमच्या मान्यवरांना मोह आवरत आलेला नाही. क्रिकेट खेळण्याची इच्छा नक्कीच त्यांची आहे आणि ते इच्छा पूर्ण करून घेणार आहेत. आपण मैदानामध्ये त्यांचाही खेळ पाहणार आहोत. तर आपण मॅडमचा पुरस्कार देऊया. त्यापूर्वी मात्र मी विनंती करेन संस्थापक अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचे. साहेब तर मॅडम कोण आहे? अल्पेदा उमेश चौधरी आपण यायचे आहे. आणि संस्थापक अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे डॅशिंग नेते कुंदन पाटील साहेबांना मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचे आहे. खऱ्या अर्थानं 40+ संघटनेची स्थापना त्यांच्या माध्यमातून झाली असे खूप चांगलं व्यक्तिमत्व. कुंदन पाटील साहेबांना विनंती असेल की परत मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मॅडमचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. उमेश चौधरी आपण यायचे लगेच. आपण देऊया मॅडमचा हा पुरस्कार. आदरणीय सूर्यकांत पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण उमेश तरे याला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. ही ट्रॉफी द्यायची आहे. त्यापूर्वी मात्र पाहतो की मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार स्वीकारताना आणि कुछ मिठाव जे आहे अजून एक पंकज दादा यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण कुछ मिठाव जे एक बॉक्स घ्यायचं. अजून चॉकलेट एनर्जी बिस्किट पाहतोय आपण.